आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 9 वाजले आहेत आणि पहिली बातमी आहे, अर्थातच एक वेगळीकरण. निवडणुकांचं वर्ष असू शकतं 2021 हे, राज्यात 2021 हे निवडणुकांचं वर्ष होण्याची शक्यता आहे. कारण आत्ताच ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत आणि संपूर्ण वर्षभरात पुढच्या राज्यात निवडणुकांचाच धुराळा असणार आहे. पहिल्या टप्प्यात 5 महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीमध्ये या निवडणुका जाहीर होऊ शकतात. नवी मुंबई, वसई विरार, कल्याण डोंबिवली, कोल्हापूर आणि औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत या. या निवडणुकांच्या नंतर राज्यातल्या 95 नगरपालिकांच्या निवडणुकासुद्धा होण्याची शक्यता आहे. खरं तर या 5ही महानगरपालिकांच्या निवडणुका या 2020 होणंच अपेक्षित होतं, पण कोरोनाच्या या सगळ्या कालावधीत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. याच कालावधीमध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या तारखासुद्धा कदाचित पुढच्या काही दिवसात जाहीर होऊ शकतात. प्रफुल्ल साळुंके आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल. नक्कीच मिलिंद, अत्यंत महत्वाचं हे वर्ष सर्वच राजकीय पक्षांसाठी राहणार आहे. कारण आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका या होऊ घातलेल्या आहेत आणि आता राज्य निवडणूक आयोगानं राज्यातल्या ज्या 5 महानगरपालिका आहेत त्यांची निवडणूक घेण्यासंदर्भातली तयारी या ठिकाणी केली आहे. साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावधीला या सगळ्या निवडणुका या ठिकाणी लागतील असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्याचबरोबर राज्यातल्या जवळपास 95 नगरपालिकांची निवडणूक देखील याच कालावधीत साधारणतः 15 दिवसांनी या ठिकाणी जाहीर होईल. आणि त्याचबरोबर भंडारा गोंदिया या जिल्हा 2 जिल्हा परिषदांच्या निवडणुका देखील होतील. साधारणतः 2021 शेवटपर्यंत हे निवडणुकीचं वर्ष असंच राहील आणि पुढचं जे 2022 वर्ष आहे ते राज्यातल्या अनेक मोठ्या निवडणुका ज्या आहेत, ज्याला आपण म्हणू शकतो 15 महानगरपालिका, त्याचबरोबर जिल्हा सर्व जिल्हा परिषदा आणि साधारणतः 150 नगरपालिकांच्या निवडणुका देखील 2022 आहेत. त्यामुळे हे 2 वर्ष जे आहेत ते सर्वच राजकीय पक्षांसाठी जणू काही मध्यावधी निवडणुकांसारखंच हे वर्ष जे आहे ते या ठिकाणी राहणार आहे. प्रफुल्ल तुर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल. त्यामुळे महानगरपालिकांच्या सह अन्यही अनेक निवडणुका या वर्षात राज्यात होत आहेत येत्या वर्षभरात. आणि आता एका बँकेची मोठी बातमी. कोल्हापुरातल्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रद्द करण्यात आलेला आहे. रिझर्व्ह बँकेनं हा परवाना रद्द करण्याचे आदेश काल जारी केले. गेल्या 2 महिन्यांपासून या बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले होते. ठेवीदारांचे पैसे देता येतील इतकी मालमत्ता असल्याचा RBIनं पत्रात उल्लेख केला आहे. ही त्यातल्या त्यात खातेदारांच्या करता दिलासादायक बाब. पण बँकेच्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात 13 शाखा आहेत आणि आर्थिक व्यवहार बँकेचे योग्य नाहीत, त्यामुळे अखेर हा परवाना रद्द करण्याचा निर्णय झाला. संदीप राजगुळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संदीप. मिलिंद, ठेवीदारांच्या हिताला बाधा येण्याचा धोका असल्यानं आणि बँकांच्या नियमांचं जे नियम जे आहेत त्याचं उल्लंघन केल्यामुळे रिझर्व्ह बँकेनं हा एक मोठा निर्णय घेतला असं म्हणता येईल. बँकेच्या नियमन कायदा 1949 कलम 22(4) कोल्हापुरातल्या या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना अखेर रद्द करण्यात आला आहे. RBIचे मुख्य सरव्यवस्थापक योगेश दयाल यांनी काल रात्री उशिरा हा आदेश जारी केलेला आहे. त्यामुळे ठेवीदारांमध्ये एकतर खळबळ आहे, मात्र ज्या काही ठेवी असतील त्या सगळ्या सुरक्षित असतील असं देखील RBIनं जे पत्र पाठवलं आहे त्या पत्रामध्ये म्हटलं आहे. कोल्हापूरसह सांगली जिल्हा असेल किंवा सीमा भागातला निप्पाणी भाग असेल या भागामध्ये देखील सुभद्रा बँकेच्या अनेक शाखा आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी ठेवी ठेवल्या गेल्या होत्या. त्यामुळे ठेवीदारांमध्ये जो संभ्रम होता तो तर दूर केलेला आहे, पण सहकाराचं जाळं कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. आणि भुदरगड नागरी नावाची पतसंस्था एक होती, त्यानंतर आता ही एक पहिलीच बँक म्हणता येईल सुभद्रा लोकल एरिया बँक जी मूळची कोल्हापुरातली आहे त्याचा परवाना रद्द करण्यात आलाय. जवळपास 100 कोटी रुपयांच्या ठेवी ज्या आहेत त्या बँकेकडे आहेत आणि कर्मचाऱ्यांची देखील जर संख्या पाहिली तर 13 शाखांमध्ये जवळपास 50 ते 60 कर्मचारी काम करत असतात, त्या सगळ्यांच्या आता नोकऱ्या तर जाणारच आहेत. मात्र परवाना रद्द केल्यामुळं ठेवीदारांचे पैसे जरी सुरक्षित असले तरी बँकेला मात्र हा एक मोठा झटका, किंवा संचालक मंडळ असेल, अध्यक्ष असेल त्यांना हा एक मोठा सगळ्यात मोठा धक्का. संदीप, गुंतवणूकदारांच्या करता आहे, छोट्या खातेदारांकरता आहे ज्यांचे कदाचित 10-20 हजार रुपये सुद्धा अडकले असतील आणि जे अतिशय महत्वाचे असतील. अपेक्षा करूयात की त्यांचे पैसे त्यांना वेळेत मिळतील किंवा ही बँक पहिल्यासारखी व्यवस्थित आर्थिक व्यवहार करू लागेल. तुर्तास धन्यवाद.